नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय समायोजन कृती समितीने संघटनेच्या विविध मागण्यांसाठी पंचवीस ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय तीस आणि एकतीस ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी, कर्मचारी यांचे आक्रोश आंदोलन झाले या आंदोलनास पाठिंबा देण्यात आलाय आंदोलनास अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा पाठिंबा असून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यात जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय क्षणिक आंदोलन केलं जर दिवाळीपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर दिवाळीनंतर बेमुदत जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात येईल आंदोलनास किमान चारशे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत नमस्कार मी डॉक्टर शैलेश अनिल पवार समुदाय आरोग्य अधिकारी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष व राज्याचा कार्याध्यक्ष आज आम्ही जिल्हा परिषद अहमदनगर येथे एक दिवसीय हो, आंदोलन आमची आमची जी मागणी आहे जे आमचं आंदोलन चालू आहे मागच्या पंचवीस तारखेपासून बेमुदत संपत्ती समावेशन करा की आम्ही कंत्राटी एन एच एमचे जेवढे कंत्राटी कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांचं समायोजन शासकीय सेवेत करणं आणि त्यांना समायोजन होत नाही तोपर्यंत आम्हाला ग्रेड पे लागू करणं या मागणीसाठी आम्ही बेमुदत आंदोलनात मागच्या आठ दहा दिवसापासून आहोत आज आम्ही जेडपीला फक्त जागा करण्यासाठी सरकारला जागा करण्यासाठी आमची आमचं जे मत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज तर एक दिवसीय आंदोलन करत आहोत आंदोलन करताना हो। करता आमच्या आमचे जे मुलं आहेत आमचे जे सी एच ओ आहेत त्यांनी तुम्हाला दाखवलंच असेल की पी पी किट घालून काही लोकं बसलेत जेणेकरून हे लोकांना सरकारच्या लक्षात आलं पाहिजे की कोविड काळात कोणी ज्यावेळेस पुढं जात नव्हतं त्यावेळेस माझे सी एच ओ हे फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत होते प्रत्येकाने जीव दिला आहे आमचे संगमनेरचे सी एच ओ असतील जंगम सर परत जगदाळे मॅडम म्हणून असतील यांनी त्यांचा जीव जीव गमावलेला आहे सर त्यामध्ये तर त्यांना निदान त्यांच्या जे कोविडमध्ये काम केलेली त्याची जाण ठेवून तरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं ही मी सरकारला आणि बाकीच्या जे ऑफिशियल जे आहेत त्यांना आवाहन करतो की जे आमचं आंदोलन आहे ते अजून पुढं चिघळू न देता अजून पुढं वाढू न देता अजूनही सर्वसामान्य लोकांचे हाल न होऊ देता आमचं जे नियोज आमचं जे आंदोलन जे आमच्या सर्वसमावेशक ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून आमच्या सर्व एन एच एम अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा मी ह्यात ह्या म ह्या माध्यमातून सर्व सरकारी मंत्री जे असतील अधिकारी असतील आयुक्त असतील यांना विनंती करतो आणि आवाहन करतो की लवकरात लवकर या मागण्याचा जर विचार केला गेला नाही किंवा तोडगा निघाला नाही तर जे पुढं जे आरोग्य व्यवस्थेचं नुकसान जे होईल किंवा जे आंदोलन चिघळेल याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील मी अशी स सर्व सी एच एनच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि एक आवाहन करतो की आमच्या मागण्याविषयी त्यांनी लवकरात लवकर सकारात्मक विचार करून काहीतरी ठोस पावलं उचलावीत आम्ही सर्व समुदाय आरोग्य अधिकारी आज जिल्हा परिषद अहमदनगरसमोर धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत कोरोना काळात आम्ही देशाची सेवा केली त्यात काही आमचे समुदाय आरोग्य अधिकारी बांधव सुद्धा पडले सरकारला याची जाणीव असायला पाहिजे सरकारने आम्हाला समान काम समान वेतन किंवा कायमस्वरूपी करून समायोजन करण्यात यावे जोपर्यंत उपकेंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी या पदाची पदनिर्मिती होत नाही तोपर्यंत समान काम समान वेतन हे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे प्रतिनिधी मंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब